हे वर्ल्ड मध्ये पहिला टॉलेस्ट इंडोर वॉटरफॉल आहे. भाई साहेब धबधबा बनवला या लोकांनी. थोडी महागातल्या कंट्री मध्ये आलो भाई. स्टॅम्प नाही यार. तर मित्रांनो ही बघा सिंगापूरची करन्सी. इथून मी करन्सी एक्सचेंज केले. मित्रांनो कशा सगळे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि माझं अवतारला जरा इग्नोर करा, कारण की मी एअरपोर्टला आलो काल रात्री 9 वाजता आलो आणि मी इथं झोपलोय. आणि इकडे झोपलो, मस्त झोपलो, म्हणजे या बाजूला नाही तिकडे झोपलो. तिथं गर्दी काही नव्हती, कोण नाही, पण मस्त झोप लागली यार, काय बोलू. म्हणजे जो झोपलोय ना, आणि इट्स नाव टाईम टू गो टू वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह कंट्री माझ्या लाईफची. साऊथ ईस्ट एशियनची पण तुम्ही बोलू शकता एक्सपेन्सिव्ह कंट्री आहे. तर बघूया कसा एक्सपिरियन्स आपला जातोय. मला तर करन्सी एक्सचेंजचं पण बघायचं आहे, पण लेट्स सी आता काय कसं काय आहे अँड ऑल एव्हरीथिंग. तर चला ऑर्डर. तर मित्रांनो आता आपली बोर्डिंग चालू झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या टायमाला पण आपण लगेच स्कॅम केला आहे, ते पण सक्सेसफुली. तुम्ही मागच्या जेव्हा आपण कंबोडियाला पण जाताना केलेला, तो सक्सेसफुली झालेला. आत्ता पण सक्सेसफुलीच झाला आहे. तुम्ही पाहू शकता ही एक बॅग आणि माझ्याकडे या टायमाला. तर मी काय केलं, ही बॅग वेगळी कॅरी केली आहे म्हणजे, आणि ती बॅग वेगळी केली आहे. तर दोन बॅग घेऊन चाललो आहे. तर याच्यावर मी रील पण बनवायचा प्लॅन चालला आहे, बट बघू आता कधी कसं जमेल तसं. बट सेकंड टाइम मी सक्सेसफुल झालं आहे, बट मी आधी बघतो आहे की किती टाईम सक्सेसफुल होतं, मग मी एक प्रॉपर रील किंवा ब्लॉग पण बनवणार आहे. तर आपली आता चालू झाली आहे बोर्डिंग. इथे पाहू शकतात 80 नंबर गेट. आणि येस कॉफी एन्जॉय करतो काय माहिती, मला थंडी जाम वाजते आणि इकडचं AC पण खूप स्ट्रॉंग आहे तसं. तर चला आता आपण जाऊया आपल्या वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह कंट्रीमध्ये आत्तापर्यंतच्या कशी काय आहे ना ऑल एव्हरीथिंग. जाम नेक्स्ट लेवल होणार आहे, तर बघूया जे पण असणार मी तुम्हाला अपडेट करेन. मित्रांनो आपण फ्लाईटमध्ये बसलो आहे आणि मेन म्हणजे गोष्ट फ्लाईट पूर्ण खाली आहे. आणि एक सांगतो, फ्लाईट खाली असेल तर तुम्हाला वेट चेकिंगमध्ये एवढं खिचखिच करणार नाही. आणि माझी 20C होती, आयल सीट होती, बट विंडो सीट मी बोललो, ते बोलले बसा काय प्रॉब्लेम नाही आपका. तुम्ही पाहू शकता मागे फ्लाईट पूर्ण खाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट 180 सीट्स असतात, पकडून चला 90 सीट्स भरले असतील फक्त. आणि आपल्या विंडो बाहेरून व्ह्यू बघा. तर चलो एन्जॉय द व्लॉग आणि तुम्हाला जे पण असेल मी अपडेट करत राहील पुढे. चला नेक्स्ट लेवल आहे. आणि सक्सेसफुली मी करतो आहे, काही टेन्शनची वार्ता नाही, फक्त लक तर मॅटर करतंच. बट तुम्ही कॉन्फिडन्स पाहिजे या प्रोसेसमध्ये. जर तुम्ही कॉन्फिडन्स नसणार तर माईट बी तुमच्यासाठी प्रॉब्लेम असेल. मला जो कोण काय विचारतो मी डायरेक्ट बोलतो भाई एकच बॅग आहे, वेट माझं जर रिचेकिंगला पाठवलं तरी मी काय बोलू तुम्हाला. म्हणजे मी असं म्हणवतो ना की भाई सब समोरचा मानलाच पाहिजे, कारण की बघा या लोकांना प्रॉपर इंग्लिश येत नाही. आणि तुम्ही असं बोलायचं की तुम्ही एकदम कसं आता समजवू तुम्हाला, पण ठीक आहे, बट सक्सेसफुली आपण करतो आहे. तर चला आता आपल्याला टाईम आहे, मी ऐकलं आहे आता बघू सिंगापूर जे आहे स्टॅम्प देत नाही. आता जे पण आता अपडेट असेल मी तुम्हाला बघतो कसं आहे काय आहे आणि मी तुम्हाला अपडेट देतो. चला बरं मित्रांनो, सिंगापूर जो आहे सिंगापूरला वन ऑफ द म्हणजे कन्झिक्युटिव्ह कितीतरी वर्ष सिंगापूरचा एअरपोर्ट जो आहे चंगी एअरपोर्ट
बेस्ट एअरपोर्टसाठी चूज होत आला आहे. आणि आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत डिस्कवर वंडर वंडर्स वर्ल्ड ॲट ज्वेल चंगी. इथे आपल्याला जायचं आहे. म्हणजे भाईसाहेब या लोकांनी एअरपोर्टमध्ये वॉटरफॉल केला आहे, फाउंटेन वॉटरफॉल जे पण आहे म्हणू शकतात, नेक्स्ट लेवल आहे. ते बघण्यासाठी आपण हालो पण आहे मी, बघू आता. चला, इथे इमिग्रेशन तुमचं होत नाही, ऑटोमॅटेड इमिग्रेशन लेन्स, हे सगळे पासपोर्ट दिलेत, आय मीन इंडियन फ्लॅग वगैरे, आणि इथे तुमचा पासपोर्ट स्कॅन करून तुम्हाला जायचं आहे. तर मित्रांनो बघा, इथे इमिग्रेशन असं होतं. इथं स्टॅम्प बिम नाही लागणार, तुम्हाला सांगतो मी पुढे. हे बघा, ही प्रोसेस बघा. मित्रांनो तुम्ही पाहिलं बाई, ही काय इमिग्रेशन आहे यार. म्हणजे अख्ख्या कंट्रीमध्ये, म्हणजे अख्ख्या वर्ल्डमध्ये दोनच असे कंट्री आहेत, एक तुमचे ऑस्ट्रेलिया आणि एक सिंगापूर. बाई स्टॅम्प नाही दिला आहे, एवढी मागातल्या कंट्रीमध्ये आलो बाई, स्टॅम्प नाही यार. बाई याच्यासाठी तर मी ट्रॅव्हल हिस्ट्री बनवतोय ताकि पासपोर्ट भरेल. पहिली अशी भयंडी यार. एवढे मी आता 6 कंट्रीचा प्लॅन केला, सगळे लोक स्टॅम्प देत आहेत. या कंट्रीमध्ये आलो, स्टॅम्प नाही यार, काय बोलणार. तर मित्रांनो ही बघा सिंगापूरची करन्सी. इथून मी करन्सी एक्सचेंज केले, हे मी केले ऑलमोस्ट अराउंड, आता हे असतील पकडून साला अराउंड 7,000 आहेत. यांची नोट बघा, $10 ही खूप एक्सपेन्सिव्ह कंट्री बाई, म्हणून आपण इथे एक दिवसच स्टे करणार आहे, जास्त नाही करायचं आहे. बाई $10 म्हणजे सगळ्यात कमी म्हणजे मला दिले चिंदीसारखे, बट ठीक आहे. भाई एअरपोर्ट तर नेक्स्ट लेवल आहे, सर्व्हिस एक नंबर. इथे रेट पण मला चांगला भेटला, ऑनलाईन सारखाच होता, दोन तीन रुपयाचा फरक होता. आणि यार थोडं वाईट तर वाटतं यार, म्हणजे सिंगापूर तुम्हाला स्टॅम्प नाही देत, आपण स्टॅम्पसाठी हे करतो, आता काय म्हणायचं. आता मी इथून पब्लिक ट्रान्सपोर्ट बघतो, पण भाई कंट्री एक नंबर आहे यांचं. या लोकांनी एवढं बघा ना यार, एअरपोर्टमध्ये झाडं लावली आहे, नेक्स्ट लेवल भाई. आता मला कळत नाही कुठे जायचं, पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याला विचारायचे कुठून भेटेल. एक काम करतो, आतमध्येच जातो मी, म्हणजे वायफायवर सगळं बघून घेतो मी, आणि मग कळेल आपल्याला. तर मित्रांनो आता आपण आलो इकडच्या पांडवगडामध्ये, तुम्ही पाहू शकताय हे एक नेक्स्ट लेवल आहे यार. म्हणजे काय गोष्ट आहे, एवढं मस्त वाटतं. आणि त्या पाण्यामध्ये वेगळा एक स्मेल पण येते, हां, म्हणजे असं ते आपल्या लग्नामध्ये ठेवतात ना स्टार्टिंगला फाउंटेन टाईप, एकदम तसा स्मेल आहे. हे बघण्यासाठी खास इथे आलं, आणि हे वेगळंच आहे. इथे पूर्ण गार्डन आहे, तुम्ही पाहू शकता यार, म्हणजे नेक्स्ट लेवल. तुम्ही पाहू शकता, इन्फॉर्मेशन दिली आहे, पाहिजे तर तुम्ही पॉज करून बघू शकतात. हे वर्ल्डमध्ये पहिला टॉलेस्ट इंड्रो वॉटरफॉल आहे भाई साहेब. धबधबा बनवलाय या लोकांनी, मॅनमेड धबधबा भाई साहेब. सिंगापूर आपली चड्डी पाडणार आहे भाई, कारण की आता मी ऑलमोस्ट पहिल्यांदा एवढ्या महागड्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बसलो असेल. मी आतमध्ये काय ब्लॉक केला नाही, कारण की इथे असं कल्चर नाही की तुम्ही जोरजोरात ओरडू शकतात, सगळे शांत असतात. तर आता मी बोलतोय भाई, इथून एअरपोर्ट फक्त आणि फक्त 11 किलोमीटर, 11 पण नाही, 7-8 किलोमीटर होतं भाई. 2.5 सिंगापूर डॉलर घेतले आपल्या इंडियन करन्सीमध्ये, तुम्ही कन्वर्ट करतील तर आता होतात 190 रुपये. भेंडी साला, आपण 190 रुपयामध्ये कुठे जातो, लोणावळाला जाऊ शकतो, 70 किलोमीटर. भेचोत, सिंगापूर आपली चड्डी पाडणार आहे भाई. कंट्री बघायला गेलं तर खूप भारी आहे, बघा ना यार. आणि 180 रुपयामध्ये मी अजून माझ्या हॉस्टेलवर पण नाही पोचलो आहे. आता मला अजून एक बस चेंज करायची आहे, म्हणजे पकडून चला ऑलमोस्ट अजून 200 रुपये जातील. आणि माझं हॉस्टेल एअरपोर्टपासून होतं 20 किलोमीटर, 20 का 19, हे 27 साली. तुम्ही इथे पाहू शकता टाइम टेबल देतात, आता आपल्याला 23 पाहिजे, 2 मिनिटामध्ये येणार आहे. आणि भाई बघायला गेलं तर भाई कंट्रीला मानलं भाई, सगळीकडे ग्रीनरी, म्हणजे जिकडे पण तुम्हाला खाली जागा भेटेल तिथे ग्रीनरी. त्या गोष्टीमुळे ही कंट्री, आणि तुम्हाला सांगायला गेलं भाई, ही कंट्री 60 वर्षा
60 पण जास्त बोलतोय मी. एक टाइम होता या कंट्रीमध्ये एवढी गरिबी होती म्हणजे इंडियापेक्षा बेकार गरिबी. पैसा यांच्याकडे यार नेक्स्ट लेवल बाय नेक्स्ट लेवल. आणि मी जेवढ्या पण गाड्या बघतो इथे टेस्ला BMW मर्सडीज त्याच्या अलावा कुठल्याही मला गाड्या दिसत नाही आहेत. ओनली BMW टेस्ला आणि मर्सडीज ऑडी असे नल्लेवल्ले कार आहेच नाही तिथे. आता या बसमध्ये बसलो आणि व्ह्यू बघा. ह्या बसमध्ये बसलो आहे आता 2.70 डॉलर घेतले म्हणजे आपल्या येण्या जाण्याचे पकडून त्याला $5-6 गेले. कन्व्हर्ट करून तुम्हाला इकडे येईल. आणि फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये फिरतो आम्ही मित्रांनो. माझं हॉस्ट एअरपोर्ट टू हॉस्टेल $60 दाखवत होतं अँड तेवढे तर मी कन्व्हर्ट पण नाही केलेत भाई. मी कंट्री कोणाला रेकमेंड पण नाही करणार भाई. तुम्ही चला एवढा महाग मी खर्च करतो भाई तुम्ही स्टॅम्प तरी द्या. स्टॅम्प पण नाही दिला भाई. सिंगापूर उद्या निघतोय मी इथे नाही थांबणार मी जास्त. थांबायची लायकी पण नाही माझी. अशी कंट्री आहे. सॉरी तर मित्रांनो आता आपण पोहोचल्या पण उतरलो मी. ऑलमोस्ट अर्धा तास लागला. आणि आपलं जे हॉस्टेल आहे ते लिटिल इंडिया करून जागेवर आहे. आणि आता मला कळलं याला लिटिल इंडिया का म्हणतात. तुझं मला सगळे इंडियन्सच दिसत आहेत. हे बघ आपला गणपती बाप्पा साईबाबा सगळे तिरुपती बालाजी सगळे. आणि इथे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो इथे नाही ना बोलून मी तर सगळे तमिळ लोकच बघतोय. भरपूर तमिळ लोक आहेत इकडे. आणि हा टुरिस्टिक स्पॉट आहे आय थिंक सो. आणि मी माझ्या लाईफचा सगळ्यात महागडा हॉस्टेल पे बुक केला आहे ₹1,300 भाईसाहेब तुम्हाला काय बोलले एका दिवसाचे ₹1,300. आणि आपण कुठे होतो सगळ्यात जास्त थायलंडला होतो. सगळं मिळून सुद्धा पण 1,300 झालेले 900-1,200 झालेले 5 दिवसाचे आपले. आणि हा 1,300 रुपयाचा आपल्याला हॉस्टेल पडला एका दिवसाचा भाई. तिथे आपली फाटून हातात येणार काय नाही. हो नाही तर पाणीपुरी वगैरे भेटते. इंडियन शॉप्स भरपूर आहे म्हणून याला लिटिल इंडिया नाव दिलं आय थिंक सो. काय बोलू आणि तर भाई रूल्स नेक्स्ट लेवल फॉलो करते. नेक्स्ट लेवल भाई नेक्स्ट लेवल. तर मित्रांनो पोहोचल्या पण आपल्या हॉस्टेलला कॅम्पबेल इन. चला जाऊया आणि तुम्हाला अपडेट देतो भाई. $1 ड्रिंक अर्धा लिटर $1 आहे का काय माहिती बट महाग आहे. मी सगळं तेच बोलतोय महाग आहे महाग आहे. यू आर डन यू युअर साईड हॅज डन दॅट कॅन्सल बट युअर साईड हॅज डन कॅन्सल नो नॉट booking.com हॅज डन. If I cancel it, why? What you want to do now? But why you cancelled? Find another place. This is not the way to talk. This is not the way to talk. I have already booked. Place. I have already booked. You want to force me to check in here? मित्रांनो आपण इथे आलेलो. Please don't check in here. Yeah. आपण इथे आलेलो. ही बाई आपल्याला बुकिंग देत नाहीये. आपली बुकिंग असून सुद्धा आणि हे स्वतःहून कॅन्सल केलं आहे. कॅम्पबेल हॉटेल इन हॉस्टेल लाउंज वन ऑफ द वर्स्ट. मी तर बोलेन बघितलं तुम्ही कसं चालू होतं भाई. एवढे कंट्री फिरत आलो आहे सगळे प्रॉपरली हे देतात बट इकडे ट्रीटमेंट चांगली नाही. वन ऑफ द वर्स्ट भाई. हे कॅम्पबेल हॉस्टेलमध्ये राहू नका. हे स्वतःहूनच कॅन्सल करतात. त्यांना कोण भेटतं मग हे कॅन्सल करून टाकतात आणि मग बोलतात की तुम्ही दुसरी बघा. यांना असं करतात हे लोक म्हणजे स्कॅम चाललाय इकडे. लिटरली स्कॅम करतात म्हणजे तुम्हाला सांगतो booking.com वर जे आपण श्रीलंकेला करत आलेलो ते कॅन्सल करतात आणि मग नंतर तुम्हाला बोलतात की भाई एक्स्ट्रा पैसे द्या. आता मला बोलते जागा नाही. ऑर्डर तर मित्रांनो यानंतर माझा बिलकुल मूड नाही झाला भाई व्लॉग बनवायचा यार. म्हणजे मी मित्रांनो एक तुम्हाला सांगतो भाई साहेब इंग्लिशमध्ये भांडण करण्यामध्ये मजाच नाही. मला फीलच येत नव्हतं यार. म्हणजे इंग्लिशमध्ये भांडतोय म्हणजे यार आपल्याला आतून वाटलं हिंदी मराठीमध्ये असतो ना आई शपथ मजा आली असती. पण इंग्लिशमध्ये भाई आपण भांडण्यालायक नाही आहे. इंग्लिशमध्ये यार म्हणजे फीलच येत नाही. आपण भांडतोय का बोलतोय. मी तिच्याशी बोलतोय पण नंतर बाहेर पण आलो भाई रागच नव्हता माझ्या मनामध्ये. एनिवेज तर हे होतं तर मी पण बोललो यार हिच्या नादी कशाला लागू आपण काय यांच्या नादी लागायचं. ती थोडी फेमिनिझम माइंडवाली तशी होती. म्हणजे त्या राग असतो ना त्यांना भाई माणूस दिसला तर त्यांचं डोकं खवळतं तशीवाली होती भाई. म्हणजे यार काय बोलणार म्हणून मला मग नंतर बाहेर आलो. मला एकाने सजेस्ट केलं जाऊन पोलीस स्टेशन जवळ कंप्लेंट कर. मी बोललो भाई मी तर मजा करायला आलोय फिरायला आलोय काय
म्हणून मी तिथून 2 किलोमीटर पुढे गेलो, मला एक हॉस्टेल भेटला 2800 रुपयाला पडला. मी गेलो भाऊ, बोललो जाऊ दे, कारण की माझ्याकडे सिम कार्ड नव्हता. मी बोललो कुठे सर्च वगैरे करत बसू. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, सिंगापूरमध्ये लोक वेलकमिंग बिलकुलही नाही आहेत. मी आता एवढे कंट्रीज कंटिन्युअस करत होतो भाई, एवढे वेलकमिंग कंट्री, हाच माझा सीन ना सेम इंडोनेशियामध्ये झाला. मी प्री पेमेंट अलाउड नव्हता, बट मी बुक करून ठेवलेलं आणि ऑन द स्पॉटवर गेलं. मला तिकडचं ओनरने मला एवढं चांगलं ट्रीट केलं, मला त्यांनी चाय दिली. म्हणजे यार मी सांगतो, सिंगापूर इज नॉट फॉर टुरिझम, इथे फक्त पैशाला मतलब आहे, लोक तुम्हाला त्यालाच मतलब देतात. बाकी मला तिथे हॉस्पिटॅलिटी वगैरे नाही आवडली थोडी पण, लोक एवढी म्हणजे आहेत नाहीत. मी एवढा फिरलो तेवढा नोटीस केलं ते मी सांगतोय. त्यामुळे माझा सिंगापूरची एक्सपिरियन्स एकदम बेकार आहे. एनिवेज जाऊ दे, हा माझा एक्सपिरियन्स होता या व्लॉग थ्रू मी तुम्हाला सांगतो. म्हणून मी तिकडे व्लॉग नाही बनवला म्हणून तुम्हाला असं सांगतोय. मग मला 2 दिवस सिंगापूर मी एक्सप्लोअर केलं, चांगलं जागा फिरलो वगैरे अँड ऑल. नंतर मी इंडोनेशियाला गेलो. बट मित्रांनो आय एम रिअली सॉरी, ही सिरीज इथेच एंड करायला लागणार आहे, कारण की मी एकही व्लॉग इंडोनेशियाचं का नाही बनवला. कारण की तुम्हालाही माहिती आहे मलेशियामध्ये माझा ऍक्शन कॅमेरा शहीद झालेला आणि फोनमध्ये मी जेवढेही व्लॉग्स, माझी मेमरी फुल झालेली आणि ड्रायव्हर माझं काहीच अपलोड होत नव्हतं. काही आय डोंट नो काय रिझन आहे, आय थिंक सो मी कंट्रीज मल्टिपल चेंज करत होतो, आय डोंट नो काय रिझन आहे. बट मलेशियामध्ये पण माझ्या ड्रायव्हर अपलोड होत झालं नाही, सिंगापूरमध्ये पण ट्राय केलं नाही झालं. मग त्यामुळे मला आणि मी मागचे व्हिडिओज डिलीटही नाही करू शकत, कारण की डेटा मी बॅकअपच केला नाही. मग त्यामुळे मला इंडोनेशियामध्ये व्लॉग बनवायला लागलं. तर आय एम रिअली सॉरी. तर ही सिरीज कशी वाटली तुम्हाला 16 एपिसोडची, तर कशी वाटली, आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया अशाच एका आता लवकर एक ट्रॅव्हल सिरीज मी प्लॅन करतोय, कारण की आता कामं आहेत, आता भाई कामं खूप आहेत. तर बघूया आता जसं ऍडजस्ट होईल तसं. आपण या वर्षी ऑलमोस्ट 10 कंट्री झाले, ऑलमोस्ट माझा प्लॅन होता 15 कंट्री करायचा, बट आता बघू कसं होतं आहे ऑल एव्हरीथिंग. बट येस, तर भेटू असायचं एका चांगल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. चला बाय, मराठीत भांडा.